पनवेल तालुक्यात कोरोनाचं थैमान सुरूच आहे. मंगळवारी तालुक्यामध्ये 114 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रात 90 तर ग्रामीण भागात 24 रुग्ण सापडले आहेत. तर पनवेल मधील एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालाय. यामध्ये समाधानकारक बाब म्हणजे तब्बल 174 रुग्ण आज बरे झाले आहेत. पनवेल महापालिका हद्दीतील खारघरमध्ये 19, कामोठे येथे 19, पनवेलमध्ये 13, कळंबोलीत 12, नवीन पनवेल येथे 10, वळवली येथे 4, नावडेमध्ये 3, तोळजा फेज 2 मध्ये 3, खांदा कॉलनीत 2, पेठाली येथे 2, तर पेंडर घोट येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तर ग्रामीण भागातील आदईमध्ये 7, पळसपे येथे 2, वावेघरमध्ये 2, तर आंबे तोळजे, बंबावी पाडा, भिंगार, दोलघर, कोळवाडी, कोपरगव्हाण, मोहोण, नांदगाव, सुकापूर, उलवे, वहाळ, वलप, विचुंबे, मोहो, नांदगाव, सुकापूर, उलवे, वहाळ, वलप, विचुंबे येथे प्रत्येकी 1 असे रुग्ण सापडले आहेत. तसेच आज पनवेल कच्ची मोहल्ला मरियम अपार्टमेंट 304 येथील एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालाय. तर तब्बल 174 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये महापालिका हद्दीतील 93 तर ग्रामीण भागातील 81 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण 3072 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 1797 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून 85 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे 1190 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.